नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आज आपण इयत्ता चौथी आपला विषय आहे भारती या बालभारती पाठ्यपुस्तकामध्ये आपण आज जो पाठ घेणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मला शिकायचंय त्या पाठाचं नाव आहे मला शिकायचंय आता या पाठामध्ये मला शिकायचंय हा जो पाठ आहे या पाठामध्ये आबा गोविंदा महाजन आबा गोविंदा महाजन हे लेखक आहेत त्यांनी खानदेशामध्ये एका कुटुंबातली ही व्यथा मांडलेली आहे आणि त्यामध्ये मला शिकायचंय अशी कथा सांगितली गेलेली आहे तुमच्यासमोर हे जे चित्र दिसतंय या चित्रामध्ये महाराष्ट्राचा नकाशा दिला गेलेला आहे आणि त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये खानदेश हा जो भाग आहे तो सुद्धा दाखवला गेलेला आहे आता खानदेश जो भाग आहे त्यामध्ये बघा इथे कोणकोणती शहादा नंदुरबार पिंपळनेर धुळा चाळीसगाव अमळनेर चोपडा सिंदखेडा भुसावळ जामनेर हा हा सं हा भाग येतो त्यामध्ये आता या हा हा जो खानदेश म्हटला तर या ठिकाणची जी काही भाषा आहे ही भाषासुद्धा वेगळी असते इथेसुद्धा एक दुसरा नकाशा हा नकाशा दाखवला आहे की ते हा खानदेश भाग आहे नाशिकला लागूनच आहे की ते मुंबई दाखवली असा नाकाशावर खानदेशाची तुम्हाला आता कल्पना येईल मग या पाठामध्ये आबा गोविंदा महाजन यांनी ही एका खानदेशातल्या एका कुटुंबाची ही कथा आणि व्यथा मांडली तर सर्वप्रथम आपण त्या पाठाचं वाचन करूया खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम व त्यांचं कुटुंब राहत होतं सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती तिचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं होतं ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिली जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता एके दिवशी नेहमी काम संपवून सखाराम व सुलभा घरी आली मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले पिंटू ओट्यावर खेळत असलेल्या सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभानं लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आई आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज आला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्याजवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतित पडली काय झालं म्हणून तिला विचारू लागली तेव्हा रडवलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली म्हणजे या ठिकाणी हे जे कुटुंब आहे हे कुटुंब खानदेशातलं कुटुंब आहे आणि त्या प्रमुखाचं नाव आहे सखाराम आणि त्यांची पत्नी आहे सुलभा हे शेतावर दिवसभर काम करतात मोलमजुरी करायचं आणि त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी आहे स्नेहाचं शिक्षण चौथीपर्यंत झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे ती चौथीपर्यंतच शाळा होती गावामध्ये पाचवी पासूनचं शिक्षण नव्हतं म्हणजे पुढची शाळा नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी त्या आता स्नेहाचा जो एक भाऊ आहे छोटा त्याचं नाव आहे पिंटू याला सुद्धा पहिलीमध्ये शाळेमध्ये टाकायचं होतं परंतु स्नेहाला एक विचार आला की आता आपल्या गावामध्ये चौथी पंची शाळा आहे आता वडील आपल्याला पाचवीच्या वर्गाला पुढच्या गावाला पाठवतील हो का आणि यामुळे स्नेहाला खूप वाईट वाटत होतं स्नेहाची एक मैत्रीण होती त्या मैत्रिणीचं नाव होतं बबली आणि ती बबली शिक्षणासाठी मात्र शेजारचं जे काही गाव आहे ते शेजारच्या गावाला जा तिला पाठवलं हो जाणार होतं स्नेहाला सुद्धा असं वाटत होतं की आपण आपल्याला पुढे आपल्याला सुद्धा पुढे शिक्षण मिळावं हा तिच्या मनातला विचार होता परंतु सखाराम आणि सुलभा हे मात्र दिवस रात्र काम करायची शेतामध्ये मजुरीचं मुलांना घरी ठेवायची आणि दोघं शेतावर कामावर कामावर जायचे स्नेहा आपल्या छोट्या भावाला पण सांभाळत असे पिंटूला परंतु जेव्हा हे सखाराम आणि सुलभा एक दिवस जेव्हा घरी आले त्याला काय झालं पिंटू त्यांना ओटे ओट्यावर खेळताना दिसत दिसत होता परंतु तो तो स्नेहा मात्र दिसली नाही मग स्नेहाची आई सुलभा तिने काय केलं त्या स्नेहाला आवाज यायला सुरुवात केली स्नेहा स्नेहा अशी हाक मारली हाका मारल्या आणि आईची हाक ऐकता आई स्नेहाला रडू रडू आलं होतं कारण स्नेहा मुळातच रडत होती एका कोपऱ्यात बसून रडत असलेली ती दिसली होती तिच्या आईला सुलभाला नंत मग सुलभा तिच्या जवळ गेली स्नेहाचे डोळे सु रडून रडून सुद्धा होते सुलभा चिंतित पडली स्नेहा सुलभाला काळजी वाटली की काय झालं आणि म्हणून ती तिला विचारू लागली त्यानंतर रडलेल्या आवाजामध्ये स्नेहा बोलू लागली या ठिकाणी ही शाळा दाखवली गेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव आणि मग सुलभाने आपल्या मुलीला स्नेहाला विचारलं तेव्हा स्नेहा बोलू लागली आता इथे जी भाषा घेतली ती खानदेशी जी भाषा आहे या चित्रामध्ये तुमच्यासमोर स्नेहाची आई तिचे बाबा तो छोटा मुलगा हे दाखवलेले आता तेव्हा ती व स्नेहा काय म्हणते वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाई गई गय वर्गातली जी बबली आहे त्या बबलीला बबलीचं नाव पाचवीला टाकते मनवी नाव टाका पाचवी मा आणि माझंसुद्धा नाव पाचवीला टाका ओ माय माले पुढे शिकाणं हा माले शिकू द्या ना तेवढ्यात हातपाय धुवून साकार त्याला म्हणजे ती स्नेहा म्हणते की आई मालेश पुढे शिकाणं दे शिकाणं शे मला पुढे शिकू द्या ना मला पुढे शिकायचं आहे आणि तेवढ्यात तिचे बाबा हातपाय धुतात आणि तिच्या तिकडे जवळ तिच्या येतात म्हणजे त्याचं बाबांचं नाव आहे सखारम स्नेहा तुले चौथी लोक शिकाड ते आणखीन पुढे शिक्षण काय करशील करशील तू ते बाबा काय म्हणतात तिला की स्नेहा तुला चौथी पण शिकवलंय आता आणखीन शिकून तू पुढे काय करणार आहेस बघा भाषा कशी आहे स्नेहा तुले चौथी लोक शिकाड आता आणखीन पुढे शिक्षण काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरीबी पर परगावले कसा धाडू तुले आणि ते म्हणतात की आपली परिस्थिती अशी गरिबीची आहे तेव्हा परगावाला तुला शेजारच्या गावाला तुला शिक्षणासाठी कसं पाठवू धाडू धाडणे म्हणजे पाठवणे तुले तुला एस ये जा करणी पडेल आणि एस टीने तुला ये शाळेत ये जा करावं लागेल तनपेक्षा आते बंद त्यापेक्षा तनपेक्षा आते बंद त्यापेक्षा शाळा बंद घर बसींना धाकला भावले सांभाळ आणि घरी जर घरी आपल्या छोट्या भावाला तू सांभाळ समजलं का तुले आणि ते म्हणतात समजलं का तुले सखाराम थोड्या रागातच म्हणाला आणि हा जो सखाराम आहे तिचे बाबा आहे ते तिला रागातच हे सगळं सांगत होते बघा भाषा कशी आहे घरं बसीन धाकला भावले सांभाळे घरी बस आणि आपल्या लहान भावाला सांभाळ समजणं का तुले समजलं का तुले म्हणजे समजलं का तुला असं हा सखाराम आपल्या मुलीला रागामध्येच हे सगळं सांगत होता मग पुढे काय दादाले दादाले सांग ना ओ माय ती मुलगी म्हणते स्नेहा दादाले सांग ना ओ माय माले पाचवीमा जाऊ द्या आणि ती स्नेहा म्हणते की आई बाबांना सांगा ना सांग ना की मला पाचवीला जाऊ द्या शिकू द्या ना मला शाळा शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला घाईवरून आलं सु सुलभाला सुद्धा रडू आलं होतं तिचे डोळे पाणवले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजा आणि सुलभाला सुद्धा आपल्या नवऱ्याला कसं समजावून सांगायचं हे सुद्धा तिला समजत नव्हतं गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते आता गावात शाळाच जर चौथीपर्यंत होती तेव्हा काय झालं त्या ठिकाणी गावातले लोक फक्त चौथीपर्यंत मुलांना शिकवत असायचं ज्यांची परिस्थिती चांगली होती ते परगावी शिक्षणासाठी पाठत होते गरिबीमुळे मुलाला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं आणि गरिबी असल्यामुळे सखारामला आपल्या मुलीला शिकवणं म्हणजे कठीण होतं हे सगळं सकारामच्या भाऊबंदामध्ये पूर्ण कोणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवू शकलं नव्हतं आणि सकारामचे जे काही भाऊ होते सख्खे भाऊ म्हणजे सख्खे चुलत निलत जे काही भाऊ असतील सखार भावबनकी गावामध्ये असते त्यातल्या एकाही आपल्या म व्यक्तीने आपल्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी वर्गावी पाठवलेलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता आणि त्यामुळे तोसुद्धा त्यांच्या वाटेने चालणार होता त्याचा निर्णय पक्का होता आणि त्याचा तो निर्णय आता पक्का झालेला होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती ही जी स्नेहाच्या वर्गामध्ये जी काही बबली होती ती गावातली आता सरपंच होता त्या सरपंचाची मुलगी होती ती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या येथे बबलीला प्रवेश घेतला होता आडगावची मगाशी तुम्हाला दाखवते ती आडगावची शाळा तर त्या आडगावला त्या सरप ते सरपंच गेले आणि त्या सरपंचाने आपल्या मुलीला पाच बबलीला पाचवीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं आणि मुख्याध्यापक ते होते त्यांनासुद्धा समजलं होतं समजलं होतं त्या गावातल्या की स्नेहाला आता पुढचं शिक्षण शिक्षणासाठी बाहेर पाठवणार नाहीत सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी गेले मग ते मुख्याध्यापक त्या त्यांच्या गावचे त्यांनी सरपंचांना आपल्या बरोबर घेतलं आणि ते त्या सखारामच्या घरी आले होते सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला आम्हाला अचंब वाटला आणि सरपंच आपल्या घरी आलेले आहेत हे पाहून सखारामला आश्चर्य वाटलं की आपल्याकडे का सरपंचाचं असं काय काम आहे बबली स्नेहाकडे नेहमी येत असे बबली मात्र स्नेहाकडे नेहमी येते स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक आणि ही जी स्नेहा होती ती अत्यंत हुशार मुलगी होती आणि म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक होतं कारण बबली जी होती त्यांची सरपंचाची मुलगी ती स्नेहाबद्दल आपल्या बाबाला सरपंचांना ती सांगत असायची की स्नेहा खूप हुशारी असं वगैरे वगैरे आणि त्यामुळे सरपंचांना त्या मुलीचंसुद्धा कौतुक होतं कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल आणि कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले कायद्याप्रमाणे मुलीला शाळेत शिकवाय शिकवायला पाहिजे तुमची काही जरी अडचण असली तरी आपण ती सोडू असं सरपंच त्या सखारामला म्हणाले परंतु पण मुद्दा आहे की फक्त स्नेहाला पुढच्या शिक्षणासाठी पाठवा असं सरपंचांनी सांगितलेलं होतं त्यानंतर सखाराम सखाराम मान खादी घालूनच उभा होता मुख्याध्यापक पोटतिडकीने बोलू लागले आणि मुख्याध्यापक सुद्धा बोलायला लागले बाजूला मुख्याध्यापक दाखवलेले आहेत या ठिकाणी हे मुख्याध्यापक आहेत सरपंच आहेत हे स्नेहाचे बाबा आई आणि ही स्नेहा सखा भाऊ सरपंच मुख्याध्यापक म्हणतात हात करून म्हणतात मुख्याध्यापक सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे ते म्हणतात लेख म्हणजे मुलगी सका भाऊ सका तुमची मुलगी हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे आणि तिने स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा सुद्धा दिली आहे तिला पुढे शिकवा तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या तिला पुढे शिकवा तिला मोठं होऊ मोठं करा मोठं होऊ द्या सरपंच समजूजी समजुतीच्या स्वरात म्हणाले आणि समज सरपंच सुद्धा आता बोलायला लागले की अरे सखा तुम्ही पोरगी एवढीच म्हणी बबली अरे सखा तुझी पोरगी तुझी पोरगी एवढीच माझी बबली आहे तुझ्या पोरीसारखीच माझी बबली आहे तिनाच वर्गामधनी तिच्याच वर्गामध्ये तिले बी मी धाडणार शेना तिला तिला मी शिक्षणासाठी पाठवायला पाठवणारच ना पाचवी यत्तामा अरे पाचव्या इयत्तेमध्ये अरे आडगावनी शाळे आठवून अर्धा तासना असे तर पाचवी पुढची शाळा जी आहे ती आडगावला आहे आणि अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे ती शाळा मना लेख सांगे जाईन ती एस टीमा आणि माझी मुलगीसुद्धा म्हणते की ती एस टीमध्ये जाईल या आडगावच्या शाळेला त्यावेळेला सखाराम विचार मग्न झाला आणि साखारा चिंतेत पडला खरं सांग साखा तू ना पिंटूली पाचिमा धाडशील ना आणि मग ते म्हणतात की खरं सांग पिंटूचं शिक्षण चौथीपर्यंत झालं मग तू पुढं पाचवीला त्याला पाठवणार नाही का मग पोरगीना बाबतच पोरगी पोरगीना बाबत, बाबत माच असा भेद कसा दिस सांग सखाराम मग पोरगी मुलीबाबत अशा अशा प्रकारचा भेदभाव का सांग बरं सखाराम सखाराम निरुत्तर झाला निरुत्तर झाला म्हणजे सखाराम काही बोल पुढे बोलायला बोलला नाही काय बोलावते सूचना मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो सखाराम तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामो अण्णाची डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर सखारामला काय सुचे ना, आता त्याला पटलं होतं अपुरं शिक्षण नको दिनरा तर कष्ट करसू कर रगत न पाणी करसू पण मना अंडेरले शिकाडसू त्यानं तसं बोलून दाखवलं दा। स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता म्हणजे हे सगळं उदाहरण मुख्याध्यापकांनी जेव्हा दिली की अहो सखाराम आपल्या गावाची जिल्हाधिकारी कोण आहे आपल्या ताल जिल्ह्याची एक महिला आहे तालुक्या पोलीस स्टेशनची इन्स्पेक्टर कोण आहे महिलाचे आणि शेजारच्या गल्लीतल्या दामोआण्णाची शेजारच्या गल्लीतल्या दामोआाची मुलगी कोण झाली डॉक्टर झाली मागच्या वर्षी गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला तुम्हाला हे माहीत आहे ना अजून किती सांगू तुम्हाला याचा अर्थ कितीतरी मुली डॉक्टर झाल्यात इंजिनियर झाल्यात वकील झाल्यात मग तुम्ही असा विचार का करताय आणि हे सगळं बोलल्यानंतर मग साखारामला काय बोलावं ते सुचत नव्हतं त्याला हे सगळं पटलं होतं कारण ते म्हणतो शिक्ष शिक्षण अपुरं शिक्षण नको हे अपुरं हे राहिलेलं हे अर्धवट शिक्षण कशाला पाहिजे आणि म्हणून तो म्हणतो की दिनरात्र दिनरात कष्ट करसू रात्रंदिवस कष्ट करीन रक्त रगतनं पाणी करसो रक्ताचं पाणी करीन पण माझ्या या हे जे शिक्षण आणलेलं आहे ते मी पूर्ण करून करील माझ्या मुलीचं आणि त्याने तसं बोलून दाखवलं ला। की मी मुलीला शिकवेन स्नेहानं वडिलांकडे पाहिलं आणि मग स्नेहा आता वडिलांकडे तिने पाहिलं आणि ती त्यांना आनंदाने बिलगली ती त्यांना आनंदाने तिने मिठी मारली कारण आपल्या वडिलांनी हे सगळं ऐकलं होतं आपल्या वडिलांनी पुढच्या शिक्षणाचा आपला आपला विचार केला होता आणि सरपंच आणि मुख्याध्यापक त्या दोघांकडे सुद्धा ती पाहत राहिली आणि शेवटी स्नेहाच्या शिक्षणाचा पुढचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे स्नेहा अगदी आनंदाने तिचा चेहरा फुलला होता स्नेहाच्या चेहऱ्यावर अगदी आनंद दाटून आला होता तर अशा पद्धतीने या पाठाचे जे ले लेखक आहेत आबा गोविंदा महाजन यांनी हा जो पाठ आहे हा पाठ एका खानदेशातल्या एका गावातल्या कुटुंबातली ही कथा त्यांनी मांडलेली आहे या कथेमध्ये त्यांनी शिक्षणाविषयीची जी काही तळमळ आणि शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या अडचणी याची ही व्यथा मांडली शेवटी कोणीतरी समजून सांगितलं की शिक्षणामध्ये काय आहे मग त्या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं आणि मुख्याध्यापकांनी त्या सकारामला सांगितलं त्यानंतर सकारामच्या डोक्यात प्रकाश पडला की नाही अरे आपल्या मुलीलासुद्धा शिकवायला पाहिजे असं अर्धवट शिक्षण देऊन काय उपयोग आणि अशा प्रकारे हे सगळं सखारामला पटल्यानंतर त्यांनी आपल्या आपली मुलगी स्नेहा हिला पुढच्या शिक्षणाचा जो काही मार्ग आहे तो मोकळा केला आणि त्यांनी सांगितलं नाही मी आता माझ्या मुलीला शिकवणारच मी असं अर्धवट तिला शिक्षणासाठी सोडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अशी ही जी कथा ही ही आबा गोविंदा महाजन यांनी या पाठामध्ये एका खानदेशातल्या गावातली एका कुटुंबातल्या गरीब कुटुंबातली ही कथा शिक्षणाविषयीची मांडलेली आहे आता या ठिकाणी काही शब्द नवीन आलेले आहेत बघा पाचवी असा एक शब्द आला होता म्हणजे पाचवीला म्हण माझं पण माले मला चौथी लोक चौथीपर्यंत शिकाड, शिकवलं आते आता शिकीसन शिकून गरिबीनी गरिबाची गरिबीची परगावले परगावला धाडू पाठू तुले तुला टी मा एसटीने पडीन पडेल तनपेक्षा त्यापेक्षा शाय शाळा बशीसन बसून धाकला धाकटा भाऊले भावाला संभाय सांभाळ अचंबा आश्चर्य तुनी, तुझी मनी माझी तिनाच तिच्याच तिलेबी तिला पण शेना आहे ना आठून इथून मना, माझ्या बाबतच मा बाबतमाच बाबतीतच रगतन, रक्ताचं करसू करेन अंडेरले मुलीला शिकाडसू शिकवेनं हे जे शब्द आहेत ना हे सगळे शब्द खानदेशातले शब्द आहेत तर मी खानदेशातल्या व्यक्तीबरोबर तुम्ही जर बोलण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे शब्द तुमच्या काणी ऐकायला येतील तुमच्या शेजारी पण कोणी एखादं जळगाव उसाळ त्या भागातली जर कोणी व्यक्ती राहत असेल तर त्यांच्या त्यांच्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या आणि हे शब्द नक्कीच तुमच्या कानी पडतील परंतु मुद्दा असा आहे की इथे भाषा ही फार महत्त्वाची आहे की कोणत्या शब्दाचा काय अर्थ होतो हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे जसं धाकला हा शब्द एक धाकटा म्हणजे लहान म्हणजे किती अर्थ आहे नंतर मनबी शब्द आहे मन मनबी म्हणजे माझं पण माले मला शब्द आहे त्याला आपण मा माले म्हटले गेले म्हणजे शाय, शाय म्हणजे बघा शाळा धाडू म्हणजे धाडणे म्हणजे पाठवणे तर अशा पद्धतीने हे शब्द सुद्धा तुम्ही लिहून काढायचे आहेत तो पाठ सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा कारण त्या पाठामध्ये खूप भाषा ही महत्वाची आहेच तर अशा पद्धतीने या पाठाबद्दल आपण काही माहिती घेतली आता तिथे काही खाली काही वाक समूहाचा वाक अर्थ सांग वाक्य उपयोग करा चिंतेत पडणे विचारात पडणे अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे गहीवरून येणे गहीवरून येणे म्हणजेच दाटून येणे डोळे पानवणे डोळ्यात पाणी येणे पोटतिडकीने बोलणे मनापासून बोलणे रक्ताचं पाणी करणे रक्ताचं पाणी करणे म्हणजेच खूप मेहनत करणे त्याच्या उद्देश हो आहे की अशा पद्धतीने हे वाक्प्रचार आहेत मग आता ह्या वाक्प्रचारचा अर्थ सांगून झाल्यानंतर आपण त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे की जसं चिंतित पडणे आमच्या शेजार रामा चिंतेत पडला होता गहीवरून येणे त्याच्यावर वाक्य आपण तयार करू शकतो कमी गा मी दुसऱ्या गावाला जात असताना एकटे जात असताना बाबांना गहीवरून येत होतं डोळे पानवणे या डोळे पानवणे इथे दुःख होणे की मला पुढचं काही काम करायला दिलं नव्हतं म्हणून मा डोळे पानवले होते किंवा रामाला शाळेत पाठवलं जात नव्हतं म्हणून त्याचे डोळे पानवले होते म्हणजे आपण ही वाक्य दुसऱ्या ये सुद्धा येऊ शकतो अचंब वाटणे सखारामने सरपंच घरी येत येत असताना पाहिलं त्याबद्दल त्यांना अचंबा वाटला पोटतिडकीने बोलणे मुख्याध्यापक साखारामबरोबर पोटतिडकीने बोलत होते रक्ताचं पाणी करणे साखारामने विचार केला की मी आता रक्ताचं पाणी करेपर्यंत मुलीला शिकवेन तर असे आपण अर्थ आणि वाक्य लिहू शकता आता या पाठामध्ये आणखी काही शब्द आलेत संवादे ऐका बाबा कसे संवाद खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणं खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या वाक्यासमोर समोर लिहा बघा पाठातील संवाद ओ माय माले पुढे शिका नसे वाक्य बघा आपण <laughs> परिसरात आपल्या का काही काय कसं बोलणार आई मला पुढे शिकवणार स्नेहा म्हणते स्नेहा तुला चौथी लोक शिकाड आता आणखीन शि शिक पुढे शिकशिन काय करशील तू म्हणजे हे तिचे बाबा म्हणाले होते की स्नेहा तुला आता चौथी पण शिकवलंय आता आणखी पुढे शिकून तू काय करणार आहेस आणि आणखी तिसरं वाक्य काय अरे सखा तुम्ही पूर्वी एवढीच मनी बबली तिनाच वर्गामधनी माझे सरपंच इथे म्हणतात म्हणत होते की हे वाक्य कसं म आपण ऐकू शकतो की अरे सखाराम तुझ्या पोरी एवढीच माझी बबली आहे त्याच वर्गातली ना असं पुढचं मग पोरगीना बाबत बाबत माच असा भेद कसले मग मग मुलीबाबत पोरी पोरींबाबत असा भेदभाव कशाला अपुर शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रग रगत न पाणी करसू पण मनीबी ऑन शिकडसो मी अप्र शिक्षण आता ठेवणार नाही असं अर्धवट शिक्षण दिवस रात्र कष्ट करीत मेहनत करील रक्ताचं पाणी करील पण माझ्या मुलीला मी शिकवेल म्हणजे अशी ही वाक्य आहेत तीसुद्धा आपल्या परिसरात ही परिसरात अशाच अशीच वाक्य कशी बोलतात ती आपण लिहू शकता नंतर आणखी एक काही उपक्रम दिलेत की तुमच्या परिसरात सण समारंभाच्या दिवशी गायली आणि गाणी संग्रहित करा इथे खानदेशातली काही गाणी असतात ती आपण आपल्या परिसरातली ऐकू शकतो त्यानंतर तुम्ही काही गट करायचे आहेत आणि त्या गटामध्ये आपल्या गावातली जी काही मुलं असतात की चौदा वर्षापर्यंत जर कोणी शाळेत कोणी जात नसेल त्या मुलांचा शोध घ्यायचा आहे आणि अशी मुलं जर आढळली तर आपण त्या पालकांना समजावून सांगा त्या मुलांची नावं पत्ता मुख्याध्यापकांना द्या असाही एक उपक्रम आहे याच्यामध्ये आणि आपण एक उपक्रमामध्ये आणखी माहिती सांगायची का तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे शहराचं नाव लिहायचं आहे जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे तुमच्या गावाची आणि शहराची लोकसंख्या लिहायची किती आहे तुमच्या गावाची नगराध्यक्ष कोण आहेत तुमच्या गावाचे सरपंच कोण आहेत तुमच्या शहराचे महापौर कोण आहेत हे सगळं आपण लिहून काढायचं आहे या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण भरून मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद